नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला माझं शाळेचं नक्की झालं आणि या पाठाच्या लेखिका विमल मोरे या पाठाचा उत्तरार्ध आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अगदी गरीब कुटुंबामध्ये राहणारी ही लेखिका इमी आणि हिच्या दादाने तिला शिकवण्याचा निश्चय केला। वडील विरोध करत आहेत आणि पुढे काय होणार आहे। आता ही लेखिका दादाच्या घरी राहिलेली आहे आणि जाता जाता बाबा रागाने त्या ठिकाणी निघून जात आहेत आणि या पुढील भाग आपण आज पाहणार आहोत। चला तर पाहूया पान क्रमांक 58 या ठिकाणचा परिच्छेद आणि आपण आता उत्तरार्धाला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी काय म्हटलंय। बाबा आईकडे रागानं बघत म्हणाले, तुम्ही माय लेकर काय करायचंय ते करा। आणि आता बाबा या आईकडे रागानं म्हणत म्हणाले, तुम्हाला आता काय करायचंय ते करा, कारण का दादाने आपल्या बहिणीला म्हणजेच इमीला शिकवण्याचा निश्चय केला होता आणि निर्णय केला होता। आणि म्हणूनच या ठिकाणी बाबा आता रागानं म्हणाले, तुम्हाला जे काय करायचंय ते करा। आणि पुढे काय म्हणतात बघा, उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल। आणि म्हणून ते म्हणतात, उद्या पुरीचं म्हणजेच मुलीचं जर लग्न झालं नाही तर तिला घरातच ठेवावं लागेल, असे या ठिकाणी बाबा आपल्या मुलाला आणि पत्नीला रागारागानं सांगत आहेत। पुढे काय घडतंय ते आपण पाहूया। बाबांचं बोलणं ऐकून वहिनी गालातल्या गालात हसली। आणि बघा, झोपडीतच एकत्र दाम्पत्य त्या ठिकाणी राहत होते आणि त्याचवेळी दादाची पत्नी म्हणजेच या लेखिकेची वहिनी त्या ठिकाणी होती। आणि म्हणूनच या ठिकाणी बाबांचं बोलणं ऐकून म्हणजेच मुलगीला अगदी शिकवलं तर तिचं पुढे लग्न जमणार नाही आणि लग्न जमलं नाही तर तिला घरातच ठेवावं लागेल। आणि म्हणूनच या ठिकाणी हे बाबा रागारागाने सांगत होते। आणि एवढं सगळं हे घरातल्या घरात ही वहिनी ऐकत होती आणि म्हणून ती आता हे ऐकून गावातल्या घरात हसू लागलेली आहे। पुढच्या परिच्छेदामध्ये वहिनीचं वर्णन आलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे ते बघा। वहिनी शाळा शिकलेली होती। वहिनीच्या भावानं म्हणजेच दाजीनं ती पायाने अधू असल्यामुळे उद्या कोणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तर करीत म्हणून शाळेत घातलं होतं। बघा या ठिकाणी वहिनीचं वर्णन आलेलं आहे। तर ही वहिनी पायाने अधू होती, अपंग होती आणि म्हणून याच कारणामुळे तिचं लग्न वगैरे जमलं नाही। तर या भीतीमुळे या वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं त्या वहिनींना शिकवलं। का शिकवलं? लग्न जमलं नाही तरी ती स्वतः नोकरी करेल, स्वतःच्या पायावर उभी राहील, आर्थिक गोष्टीने सक्षम होईल। आणि या कारणाने तिच्या भावाने म्हणजेच वहिनीचा भाऊ जो दाजी आहे त्या दाजीने या वहिनींना शिकवलेलं होतं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। पुढे बघा काय म्हणतात। आई बाबा मंगल आणि मधुला घेऊन बोरगावला पालांवर गेले। तर तुम्हाला सांगितलं होतं पालांवर म्हणजेच रस्त्यावरची जी कामं आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारची वस्ती ह्या लोकांची असते। आणि अशा प्रकारे या ठिकाणी घरी संभाषण झालेलं आहे आणि आता आई बाबा या ठिकाणी या लेखिकेच्या दोन बहिणींना घेऊन आपल्या बोरगावर पाला असणाऱ्या ठिकाणी कामासाठी गेलेले आहेत। पुढे बघूया आता काय घडतंय ते। मला करमत नव्हतं, सारखी आईची आठवण येत होती। पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती। आता ही लेखिका म्हणजेच इमी या दादाच्या घरीच राहिलेली आहे। आई वडील बोरगावला काम करण्यासाठी निघून गेलेले आहेत आणि सतत आईचा सहवास असल्यामुळे ह्या लेखिकेला या झोपडीमध्ये आईची आठवण येत आहे आणि तिला त्या ठिकाणी करमत नाही, असं या परिच्छेदातून सांगितलेलं आहे। पुढचा परिच्छेद पाहूया। आई जाताना म्हणाली होती, माझी सय काढत बसू नगू, साळत जात जा वहिनीवर भांडू नगू, ध्यान देऊन साळा सीख म्हणजे झालं। तर विद्यार्थी मित्रांनो, या ग्रामीण भाषेतील शब्द या ठिकाणी आलेले आहेत, तुमच्यासाठी मी परत वाचत आहे। आई जाताना म्हणाली होती, माझी सय काढत बसू नगू। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शब्दार्थ आलेला आहे, तर पहिला काय आहे सय, सय म्हणजेच आठवण। तर आई काय म्हणते, माझी सय काढत बसू नगू, तर माझी आठवण काढत बसू नकोस, नगू म्हणजे नकोस, साळत जात जा। तर या ठिकाणी दुसरा शब्द आहे साळत,
शाळा म्हणजेच अगदी या ठिकाणी शाळा, तर तू माझी आठवण काढत बसू नकोस, तू शाळेत जा जा असं आई ह्या लेखिकेला आधी सांगून गेली होती. वहिनीवर भांडू नगू, वहिनीवर म्हणजे वहिनी सोबत भांडत बसू नकोस असं या ठिकाणी आई या लेखिकेला या इमीला सांगून गेली होती. ध्यान देऊन शाळा शिक, तर या ठिकाणी ध्यान म्हणजे लक्ष आणि शिक, ते या ठिकाणी शिक म्हणजे शिकणे, तर लक्ष ठेवून तू अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन शाळा शिक असं आई या ठिकाणी लेखिकेला म्हणजेच इमीला सांगून गेली होती आणि असं या ठिकाणी या परिच्छेदामध्ये आलेलं आहे. पुढचा परिच्छेद पाहूया. दादा 8 वाजता कामावर निघाला होता, दादाला उशीर झाला होता, दादा गडबडीनं कपडे घालत होता. कपडे घालता घालता तो वहिनीला म्हणाला, सुमे आज इमीला शाळेत घेऊन जा, तिचं नाव शाळेत घालून ये. तर दादा दुसऱ्या दिवशी 8 वाजता कामावर निघाला होता आणि दादाला कामाला जायला उशीर झाला आणि त्यामुळे तो अगदी गडबडीनं आपली जायची तयारी करू लागला होता आणि त्याला लक्षात देखील होतं की आपल्या बहिणीला शाळेत घेऊन जायचं आहे, तिचा प्रवेश करायचा आहे. ह्या गोष्टी लक्षात असल्यामुळे तो आपल्या पत्नीला बोलू लागला की अगं सुमे, म्हणजेच तो दादा आपल्या पत्नीला बोलू लागला की सुमे तू माझ्या बहिणीला आज शाळेत घेऊन जा आणि कारण का मला आज वेळ नाहीये, मला कामावर जायला उशीर होतोय आणि म्हणून तू काय कर ह्या इमेला घेऊन तू काय कर शाळेत जा, तिचं शाळेत नाव टाक, तिचा प्रवेश घे असं या ठिकाणी दादा आपल्या पत्नीला या ठिकाणी सांगत आहे. बघा पुढे काय म्हटलंय, सुमे आज इमीला शाळेत घेऊन जा, तिचं नाव शाळेत घालून ये, मला वेळ नाहीतर मीच गेलो असतो. पोरं कुठं गेली, घरात कोणीच नाही, पोरांना जेवायला घालून शाळेत पटव आणि त्याचबरोबर जर मला वेळ असता तर मी शाळेत गेलो असतो आणि माझ्या बहिणीचा त्या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी मी घेतला असता असं या ठिकाणी दादा सांगत आहे आणि त्याचबरोबर घरातील इतर भावंड कुठे गेली आणि त्यांना तू जेवायला घाल आणि त्यांना शाळेत पाठव असं या ठिकाणी दादा या बहिणींना म्हणजेच सुमेला या ठिकाणी सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे दादाने या बहिणीला म्हणजेच आपल्या पत्नीला सांगितलं की माझ्या बहिणीला घेऊन तू शाळेत जा, तिचा प्रवेश कर असं या ठिकाणी आलेलं आहे. पुढे बघा, दादा कामावर गेला, वहिनीनं घरातली सर्व काम भराभर आवरली आणि पुढे दादा आपल्या कामावर निघून गेला आणि दादा गेल्याबरोबरच वहिनीने आपल्या घरातली सर्व कामे पटापट आवरलेली आहेत. कारण या वहिनीला इमीचा शाळेमध्ये प्रवेश करायचा होता आणि या दृष्टीने तिने पटापट आपली घरची कामं भराभर आवरली आणि पुढे आता शाळेमध्ये घडलेल्या प्रसंगाचं वर्णन पुढच्या परिच्छेदामध्ये आलेलं आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती, 4-5 झोपड्या ओलांडल्या की दगडी बांधकाम केलेली एक मोठी शाळा होती, तिथंच पहिलीचा वर्ग भरत होता. शाळे शेजारी मोठ वडाचं झाड होतं. तर या ठिकाणी शाळेचं वर्णन आलेलं आहे आणि शाळा या ठिकाणी फारशी लांब नव्हती, अगदी 2-4 झोपड्या ओलांडल्या की त्या ठिकाणी दगडाचं बांधकाम केलेली पक्की शाळा त्या ठिकाणी होती आणि एवढंच नव्हे तर त्या शाळेच्या शेजारी एक सुंदर आणि मोठं असं वडाचं झाड होतं असं या ठिकाणी लेखिका तुम्हाला सांगत आहे. पुढे बघा काय होतंय, वहिनी आणि मी शाळेत आलो, वहिनीनं बाईंना नमस्कार केला, वहिनींची बाईंबरोबर आधीची ओळख होती, माझे भाऊही त्या शाळेत शिकत होते, फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत होते. वहिनी म्हणाली, हिचं नाव शाळेत घालायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शाळेत गेल्यावरती ज्या बाई होत्या त्या वहिनींना अगोदरच परिचयाच्या होत्या आणि त्याचबरोबर ह्या लेखिकेचे म्हणजे इमेचे जे भाऊबंद होते, अगदी इतर भाऊ होते, ते देखील त्या शाळेत शिकत होते परंतु त्यांचा वर्ग दुसरीकडे होता. आता शाळेत गेल्यावरती वहिनी बाईंना म्हणाल्या की मी माझ्या बरोबर इमीला आणलेला आहे आणि या मुलीचा या शाळेमध्ये प्रवेश करायचा आहे, तिचं नाव पहिलीच्या वर्गात टाकायचं आहे असं या ठिकाणी बहिणी या बाईंना सांगू लागलेल्या आहेत. आता बाई पुढे काय संभाषण करत आहे ते पुढच्या परिच्छेदामध्ये
पाहूया. बाईंनी माझ्याकडे निरगुण बघितलं आणि माझी माहिती विचारायला सुरुवात केली. मुलीचं पूर्ण नाव काय? आता या लेखिकेचा म्हणजे किमीचा प्रवेश करायचा आहे. या दृष्टीने बाईने लेखिकेकडे निरखून पाहायला सुरुवात केली आणि तुझं पूर्ण नाव काय असं या ठिकाणी प्रश्न या बाईंनी निर्माण केला होता. आणि पुढे आता वहिनी काय म्हणत आहेत ते बघूया. वहिनी म्हणाली, विमल नामदेव भोसले. आता ह्या लेखिका शांतपणे उभी आहे आणि तिची वहिनी या ठिकाणी नाव या बाईंना सांगत आहे आणि वहिनीने नाव सांगितलं विमल नामदेव भोसले असं या मुलीचं पूर्ण नाव आहे. बाईंनी नोंद वहीत लिहून घेतलं, तिची जन्मतारीख सांगा. आणि त्याचबरोबर सर्वप्रथम बाईंनी नाव लिहून घेतलं आणि त्यानंतर जन्मतारीख, आपलं जन्म ज्या दिवशी झाला ती जन्मतारीख या शाळेमध्ये प्रवेशाच्या वेळी खूप महत्वाची असते आणि म्हणून बाईंनी हिचा जन्मदिनांक विचारला. परंतु जन्मदिनांक वहिनीला माहीत होता की नव्हता ते आपण पुढील परिच्छेदामध्ये पाहूया. बघा, जन्मतारीख कोणाला माहिती होती? मी जन्मलेलं वर्ष मात्र वहिनीला माहिती होत. तिनं जन्मतारीख सांगून टाकली. बाईंनी सर्व माहिती लिहून घेतली. पूर्वीच्या काही जन्मतारीख वगैरे लक्षात नसायच्या म्हणून अगदी या लेखिकेला म्हणजे इमीला जन्मतारीख माहिती नव्हती. परंतु तिच्या वहिनीला सगळं जन्म वर्ष माहिती होतं आणि त्याच आधारित वहिनीने जन्मतारीख या बाईंना सांगितलेली आहे आणि बाईंनी नाव आणि जन्मतारीख या ठिकाणी नोंदवून घेतलेली आहे. आणि आता पुढे प्रवेशाच्या वेळी काय होत आहे ते आपण या ठिकाणी उत्तरार्धामध्ये पाहूया. बघा, या ठिकाणी नारळ आणला का? बाईने वहिनीना विचारलं. बघा, या ठिकाणी वेगळीच प्रथा आहे. नारळ आणला का? बाईने वहिनीना विचारलं, तर तुम्ही प्रवेशाला आलात आणि सोबत नारळ आणला आहे का असा प्रश्न बाईने वहिनीना या ठिकाणी केलेला आहे. आता वहिनी पुढे काय म्हणतात बघा. वहिनी बाईंच्या तोंडाकडे बघू लागली. बाई थोडा वेळ थांबून पुन्हा म्हणाल्या, शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा 1/4 रुपया द्यावा लागतो, तुम्हाला माहिती नाही का? तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रथा होत्या, त्याचप्रमाणे प्रथा या लेखिकेच्या वेळी होती. ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे त्याच वेळी एक नारळ किंवा 1/4 रुपया या ठिकाणी शाळेत देण्याची प्रथा होती. तर अशा प्रकारे या ठिकाणी बाई वहिनीला म्हणू लागल्या की तुम्हाला माहिती नाही का, तर शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर अशा वेळी एक नारळ किंवा 1/4 रुपया या ठिकाणी आणून द्यायचा असतो असं या ठिकाणी बाई वहिनींना सांगू लागल्या. परंतु या गोष्टीची माहिती वहिनींना नव्हती. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 1/4 रुपया तर 50 पैसे, 1 पैसा, 2 पैसे, 3 पैसे असे यापूर्वी या ठिकाणी रुपये वापरण्यात येत होते, पैसे वापरण्यात होते आणि म्हणून त्या ठिकाणी 1/4 रुपया या ठिकाणी शाळेत देण्याची पद्धत या ठिकाणी होती. आता पुढे वहिनी काय म्हणतात ते पाहूया. वहिनी म्हणाली, मी नारळ नाही आणला, पैसे तर माझ्याजवळ नाही, नंतर आणून देईन. तर वहिनी बाईंना म्हणू लागल्या, मला हे माहिती नव्हतं त्यामुळे मी नारळ आणला नाही आणि पैसे तर माझ्याकडे नाहीत, मी नंतर तुम्हाला या गोष्टी सर्व गोष्टी आणून देईन असं या ठिकाणी वहिनी बाईंना सांगत आहे. पुढे काय झाले बघा. वहिनी घरी गेली. मी शाळेत बसले. आणि आता ही लेखिका शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात बसली होती आणि वहिनी 1/4 रुपया किंवा नारळ शोधण्यासाठी आणण्यासाठी ती आता घरी गेलेली आहे. आता पुढे काय होतंय ते बघूया. बाई वर्गात शिकवू लागल्या. थोड्या वेळानं बाईने मला जवळ बोलावलं, माझी पाटी घेतली, ग म भ न हे 4 मूळाक्षर लिहून दिली आणि ती गिरवायला सांगितलं. शाळेचा पहिला वर्ग होता, पहिलीच्या वर्गामधला पहिला दिवस त्या इमीचा होता. इमी वर्गामध्ये बसली होती आणि आता शिकू लागलेली होती. बाईंनी इमीला पहिल्याच दिवशी जवळ बोलावलं आणि काही मूळाक्षर पाठीवर गिरवली आणि ती वाचायची कशी आणि त्याचबरोबर त्याचा लेखन सराव कसा करायचा तर ह्या गोष्टी बाईंनी इमीला सांगितल्या. तर अशा प्रकारे ह्या इमीच्या पहिल्या दिवसाची शाळेची शिक्षणाची या ठिकाणी सुरुवात झालेली
होती. पुढे काय म्हणते बघा, मी माझ्या जागेवर येऊन बसले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी आले. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या योजना, ज्या अल्पोपहार असेल, मध्यान्ह भोजन असेल, तर ह्या त्यावेळी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे मुलं काय करायची, दुपारच्या सुट्टीला अगदी जेवायला घरी जायची. घर जवळ असल्यामुळे ते अगदी सहज या ठिकाणी, साहजिकच या ठिकाणी जाण्यासाठी योग्य होतं. आणि अशा प्रकारे सकाळचा वर्ग भरला. बाईने अक्षर लिहायला शिकवली, वाचायला शिकवली, आणि दुपारी जेवणाच्या सुट्टीत ही लेखिका घरी जेवायला आलेली होती. आता पुढे काय झालंय बघा, माझे सगळे भाऊही जेवणासाठी घरी आले होते. आम्ही जेवण करतो न करतो तोपर्यंत शाळेची घंटा झाली. आणि अशा प्रकारे लेखिका व तिचे भाऊबंड, म्हणजेच इतर भाऊ, इतर भावंड या ठिकाणी घरी जेवणासाठी आलेली होती. आणि सगळे त्या ठिकाणी जेवायला बसले होते. शाळा जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी शाळेची घंटा या ठिकाणी अगदी सहज या झोपडीमध्ये ऐकू येत होती. सर्वजण जेवत होते आणि तोच शाळेची घंटा कानावर पडू लागली. आणि त्याचप्रमाणे त्याने जेवण आवरलं आणि पुन्हा ही मुलं शाळेमध्ये गेलेली होती, असे या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. पुढे बघा, वहिनीने पैशासाठी 2-3 डबे उघडून बघितले. त्यात काहीच नव्हतं. वहिनी आता पैसे शोधण्यासाठी घरी आली होती. ते 2-4 डबे उघडले आणि पैसे मिळतात का, 1.25 रुपये मिळतोय का हे पाहिलं. परंतु तिला 1 रुपया त्या डब्यामध्ये मिळाला नाही. पुढे बघा काय झालंय, आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. तर शेजारी राहणाऱ्या लता या मुलीचं वर्णन आलेलं आहे. आणि ही लता पाटलांची मुलगी होती. आता पुढे बघा, आम्ही तिला लता का म्हणायचो. जसं आपल्याला वेगवेगळी टोपण नाव आहे, तसंच या मुलीला, या लताला सर्वजण आवडीनं लता का म्हणायचे. वहिनी लताकाच्या घरी गेली. वहिनी लताकाच्या घरी गेली. मी पण तिच्या मागोमाग गेले. वहिनी लताकाला म्हणाली, लताक्का तुमच्याजवळ 1.25 रुपये आहे का, इमीच्या शाळेत द्यायचा आहे. मी ते आल्यावर परत करीन. म्हणजे अहो लताक्का तुमच्याजवळ 1.25 रुपया आहे का, असं या ठिकाणी वहिनी लताक्काला म्हणू लागली. आणि हा 1.25 रुपया मला इमीच्या शाळेत द्यायचा आहे. आणि ते आल्यावरती, म्हणजे ह्या वहिनीचा नवरा म्हणजेच लेखिकेचा दादा आल्यावरती, मी तुम्हाला हा 1.25 रुपये परत करीन, असं या ठिकाणी वहिनी लताकाला सांगू लागलेल्या आहेत. आता पुढे बघूया काय घडतंय ते. सगळ्यात शेवटच्या ओळी पाहूया. लताकानं घरात सगळी शोधाशोध केली आणि माझ्या हातावर 1.25 रुपया ठेवला. मी तो घेऊन शाळेत गेले आणि माझं शाळेचं नक्की झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या लताकाने अगदी घरात सगळीकडे शोधाशोध केली. शोधाशोध केल्यावरती तिला 1.25 रुपया मिळाला आणि तो 1.25 रुपया लेखिकेच्या हातात ठेवला. आणि अशा प्रकारे ह्या लेखिकेने, म्हणजेच इमीने, तो 1.25 रुपया घेतला आणि शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी बाईंना दिला. आणि म्हणूनच या ठिकाणी लेखिका म्हणतात, माझं शाळेचं नक्की झालं. माझं म्हणजे जी लेखिका इमी आहे, तिला शाळेमध्ये शिकायचं होतं आणि ते शिकण्याचं स्वप्न आता त्या ठिकाणी पूर्णत्वास जात होतं आणि ती शाळेत आता शिकू लागलेली आहे. आणि म्हणूनच लेखिका शेवटी म्हणतात, माझं शाळेचं नक्की झालं.